नमस्कार, एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे तलाव भरण्यात येणार असल्याची माहिती तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज दिली. गळवेवाडी ते वाडेगाव पर्यंत 15 बंधारे तसेच नराळे घेरडी हंगिरगे तलाव पूर्ण क्षमतेने भरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले आहे. 8 दिवसात म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकाद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी पासून वाडेगाव पर्यंतचे 15 बंधारे तसेच नराळे गिरडी व हंगिरगे असे 3 तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहितीही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यामुळे गळवेवाडी, सोनन, आगलायवाडी, जवळा, कडलाज, बुरुंगेवाडी, आलेगाव, मिरशिंगी व वाडेगाव या 9 गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे. या योजनेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले असून जसजशी मागणी वाढेल तस तसे जादा पंप सुरू करणार असल्याचेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी या ठिकाणी सांगितले. म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व वंचित गावातील पाझर तलाव, गाव तलाव व इतर पाणीसाठे भरून देण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून गळवेवाडीपासून वाडेगावपर्यंत 15 बंधारे तसेच नराळे, घेरडी व हंगिरगे असे 3 तलाव पूर्ण क्षमतेने भरून गळवेवाडी, सोनंद, आगलायवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मिरशिंगी, वाडेगाव या 9 गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहितीही यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग, जय भारत.